नमो नमः मित्रांनी, स्वागतम अत्र भवतां भवतीनां च सर्वेषां। मित्रांनी, आता आपण त्वांत अव्यय मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे। आता या इथे आपण लेवंत अव्यय कशा प्रकारे उपयोग करतात त्याचे एक वाक्य उदाहरण घेऊन बघूयात। वाक्य आहे, शुभदा आपणं गच्छती पुस्तकं आनयती पठती च। म्हणजे शुभदा प्रथम कार्य कोणतं करते, तर आपणं गच्छती, ती दुकानात जाते, पुस्तकं आनयती पुस्तक आणतीये, आणि पठती च आणि ती वाचते आहे। तर आपण आधीच बघितलं की प्रथम क्रिया जी असते त्याचं त्वांत अव्यय करावं लागतं, किंवा लेवंत अव्यय कशा प्रकारे होतं ते आपण इथे बघूया। तर आपण आधी बघितलं की प्रथम क्रिया जी आहे ती गच्छती, ती क्रिया इथून निघून जाईल, त्याचं त्वांत अव्यय होईल गत्वा। मग आपण तिथे करूया गत्वा, म्हणजे शुभदा आपणं गत्वा पुस्तकं आनयती पठती च असं वाक्य आहे ना। तर मग इथे प्रथम क्रिया जी होती गच्छती जाण्याची, त्याचा पण त्वांत अव्यय केलं गत्वा। दुसरं जे अव्यय आहे किंवा दुसरी जी क्रिया आहे ती आहे पुस्तकं आनयती, पुस्तक आणण्याची क्रिया आहे। तर आपल्याला मित्रांनो इथे दिसेल की इथे धातूला नीनय धातू जो आहे त्याला उपसर्ग लागलेला आहे आ, आ प्लस नीनय धातू जो आहे इथे आलेला आहे। मग अशा वेळेस ज्या वेळेस धातूच्या समोर उपसर्ग आलेला असतो त्यावेळेस त्वांत अव्यय न होता लेवंत अव्यय त्याचा आपल्याला करावं लागतं। म्हणजे इथे होईल आ नीय, अशा प्रकारे इथे परिवर्तन होईल, याला लेवंत असं म्हणतात। लेप अंत इथे लेवंत हा, म्हणून वाक्य होईल शुभदा आपणं गच्छती तो होईल गत्वा, शुभदा आपणं गत्वा पुस्तकं आनीय पठती। आणि आपल्या ठरल्याप्रमाणे हा संस्कृत मध्ये असलेला च जो सगळ्या क्रियापदाला जोडणार होता तो मात्र इथे निघून जाईल। वाक्य झालं शुभदा आपणं गत्वा पुस्तकं आनीय पठती। ज्या ज्या क्रियापदासमोर अशा प्रकारे उपसर्ग आलेला असेल तर त्या सर्व क्रियापदांचं त्वांत अव्यय न होता तिथे लेवंत अव्यय होईल। हे सुद्धा अव्यय प्रत्येक काळामध्ये वचनामध्ये हे सारखंच राहील, हे बदलणार नाही। म्हणजे त्वांत अव्यय ज्या प्रकारे सारखंच राहिलं होतं त्याप्रकारे लेवंत अव्यय सुद्धा सारखंच राहील। फक्त एवढाच की तिथे त्वांत न होता तर लेवंत होईल, आपण त्याला लेवंत लेपंत असं म्हणतो, कारण धातू आहे निनय त्यासमोर आ हा उपसर्ग आलेला आहे म्हणून तो त्वांत न होता लेवंत अव्यय झाला, त्याचं रूप झालं आनीय। मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली आपल्याला असे धातू आणि अशा धातूंची लेवंत प्रत्यय काय काय होतात ती सुद्धा इथे दिलेली आहे, ती एकदा आपण अभ्यासाची आहे, आणि खाली अभ्यासाकरता काही वाक्य पण दिलेली आहेत, ती वाक्य सुद्धा आपल्याला अभ्यासाची आहेत। म्हणजे त्वांत आणि लेवंत वाक्यामध्ये कशा प्रकारे उपयोग आपल्याला करता येईल हे आपल्याला स्पष्ट होईल।